गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आज समोर येणार का याची उत्सुकता लागली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या माहितीनुसार परमवीर सिंग हे सीबीआय समोर किंवा कोर्टामध्ये हजर राहतात का याकडे लक्ष लागले. परमवीर सिंग हे भारतातच आहेत आणि महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना जीवाचा धोका असल्यामुळे ते समोर येत नाहीत असं विधान त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं असं माहिती दिली. आणि यानंतर न्यायालयानं परमवीर सिंग यांना अटक न करण्याचे निर्देश देत तपास आणि चौकशीमध्ये सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. 48 तासांमध्ये सीबीआय अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची तयारी परमवीर यांची असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. आणि माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावरील वसुलीच्या गुन्ह्याप्रकरणी आता विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तपास अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तपास अधिकारी जर माहिती देत नसल्याची तक्रार घरत यांनी केली आहे. तपास अधिकाऱ्याच्या बेफिकरीचा फायदा आरोपींना मिळू शकतो असंही घरत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलिसांना पत्र लिहून कळवले. तसंच तपास अधिकाऱ्याच्या या वर्तनाची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. या केसमध्ये माझी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक जी आहे ती 30 सप्टेंबर 2021 रोजी झाली. माझी नेमणूक झाल्यानंतर यातील जे तपास अधिकारी आहेत किंवा यातील जे वरिष्ठ अधिकारी असतील तिथले त्यांना नेमणुकीबद्दल कळल्यावर त्यांनी माझ्याशी संपर्क करणं अपेक्षित होतं, मला गुन्ह्याची माहिती देणं, मला यात कोणते कोणते अर्ज प्रलंबित आहेत त्यांची काय परिस्थिती आहे हे सर्व सांगणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी मला अशी कोणतीही ब्रीफिंग केली नाही, माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिकडे कोर्टात गेलो असताना तिथले जे त्यांचे कारकून आहेत कोर्ट कारकून त्यांच्याजवळ निरोपसुद्धा दिला होता तरी पण त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. मला जर त्या केसची काय माहितीच नसेल तर मी त्याच्यावर काय युक्तिवाद करणार आणि मला युक्तिवादापासून दूर का ठेवलं जातं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.